नमस्कार, मी रुपाली रुपम रेसिपीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण 70 प्लेट शाबुदाना वडे बनवणार आहोत. नवरात्र सुरू आहे, आपल्याकडे काही भजनी मंडळाचे कार्यक्रम असतात, त्यामुळे जास्त प्रमाणात आपल्याला फराळ बनवावा लागतो, किंवा ज्या महिलांचे घरगुती फूड बिझनेस आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरू शकतो. कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे, किती साहित्य लागणार आहे हे सर्व सांगणार आहे. तर शाबुदाना भिजवताना नेहमी कसा भिजवावा याची माहिती मी तुम्हाला देते. शाबुदाना भिजवताना नेहमी 5 ते 6 तास अगोदर शाबुदाना भिजवावा. शाबुदाना छान क्वालिटीचा घ्यावा. तर शाबुदाना भिजवताना शाबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुतल्यानंतर त्याच्यामध्ये शाबुदाना बुडून आपल्या बोटाचा एक जो पेरा असतो तेवढ्याभर पाणीवरती राहिलं पाहिजे. एवढ्या प्रमाणात शाबुदाण्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि शाबुदाना छान 5 ते 6 तास भिजून द्यायचा आहे. आणि चांगल्या क्वालिटीचा जर शाबुदाना असेल तर शाबुदाना छान मऊसूद भिजतो. तर आपण हा 2 किलो शाबुदाना घेतलेला आहे. तुम्हाला दिसत असेल शाबुदाना किती छान भिजलेला आहे, छान फुगलेला पण आहे, छान मऊसर झालेला आहे. जास्त ओलसर पण शाबुदाना नाही आहे, जास्त कोरडा पण राहिलेला नाही आहे. 1/2 किलो शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे. 200 ते 250 ग्रॅम आपण हिरवी मिरची घ्यायची आहे. हिरवी मिरची किती तिखट आहे त्यानुसार घ्यायची आहे. 1.5 किलो बटाटा घेतलेला आहे. 1.5 किलो बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी शाबुदाना काढून घेणार आहे. त्यामध्ये आपण किसलेला बटाटा घालायचा आहे, हिरवी मिरची घालायची आहे. मी जे साहित्य वापरलेलं आहे त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि थोडीशी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. लाल मिरची पावडर वापरल्यामुळे आपल्या वड्यांना कलर छान येतो. चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे, शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे, छान मळून घ्यायचं आहे. शाबुदाना चांगला क्वालिटीचा वापरल्यामुळे वडे खूप छान होतात, त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की शाबुदाना आपल्याला चांगलाच क्वालिटीचा वापरायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व मिश्रण छान मळून घ्यायचं आहे. 15 मिनटं भिजून घेऊयात. आता आपण कोशिंबीर बनवायला घेऊयात. तर कोशिंबीर बनवण्यासाठी मी सुरुवातीला तुम्हाला 1 लिटर दह्याचीच कोशिंबीर बनवून दाखवणार आहे. 1 लिटर दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे मीठ घातलेलं आहे, 3-4 चमचे आपण साखर घातलेली आहे, थोडीशी हिरवी मिरची वाटलेली घातलेली आहे आणि हे दही छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण किसलेली काकडी घालायची आहे. 1 किलो काकडी मी घेतलेली आहे. 1 किलो दही, 1 किलो काकडी असं प्रमाण मी घेतलेलं आहे. 70 प्लेट वड्यांसाठी आपल्याला 2.5 किलो दही आणि 2 किलो काकडी घ्यायची आहे आणि चवीनुसार बाकीचं सर्व साहित्य घालायचं आहे. किसलेली काकडी घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आणि छान एकजीव आपल्याला करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली ही कोशिंबीर तयार झालेली आहे. आता आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत. तर वडे आपले एकसारखे एक आकाराचे यावे ह्यासाठी मी 1 चमचा वापरलेला आहे आणि त्याच चमच्याने हे मिश्रण घेऊन मी असे एकसारखे वडे तयार करून घेणार आहे. एका वड्याचं मिश्रण आहे ते 50 ते 55 ग्रॅम भरतं. तर अशाच पद्धतीने आपण सर्व वडे तयार करून घ्यायचे आहेत. आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व चांगल्या क्वालिटीचं वापरलेलं आहे. तळण्यासाठी तेलसुद्धा आपण शेंगदाणा तेल वापरणार आहोत. आपण जे वडे बनवलेले आहेत ते घरगुती आहेत, त्यानुसारच त्याची प्राईज आपण ठरवायची असते. कारण आपल्याला मटेरियलला जास्त खर्च झालेला असतो, त्यानुसार त्याची प्राईज ठरवायची आहे. तर हा वड्याची प्लेट 40 ते 50 रुपयाला आपण ठरवू शकतो. तर अशा पद्धतीने आपण हे वडे तयार करून घेतलेले आहेत. आता एका कढईमध्ये आपण शेंगदाणा तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम करून द्यायचं आहे. गरम तेलामध्ये आपण वडे सोडायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे. आता आपण ह्या वड्यांची प्राईस कशी ठरवायची. आपण जे साहित्य वापरलेलं आहे ते चांगल्या क्वालिटीचं वापरलेलं आहे, आपला खर्च जास्त होतो. तेल आपण चांगल्या क्वालिटीचं वापरलेलं आहे, त्या अंदाजच घेऊन आपण किंमत ठरवायची असते. आपल्याला कुठल्याही फूड बिझनेसमध्ये आपलं प्रॉफिट 50 ते 60% राहिलं पाहिजे, एवढ्या प्रमाणात त्याची प्राईस ठेवायची असते. तर आपण ही प्लेट 40 ते 50 रुपयापर्यंत लावू शकतो. 2 वडे आणि कोशिंबीर अशी ही प्लेट आपण ठरवू शकतो.
आता वडे तळताना आपले कुरकुरीत वडे झाले पाहिजेत, त्यासाठी आपण जे सुरुवातीला वडे तळलेले आहेत ते अर्धवट तळायचे आहेत, म्हणजे अर्धे कच्चे तळायचे आहेत आणि काढून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला दोनदा वडे तळायचे असतात. मग हे वडे वरून कुरकुरीत राहतात आणि आतमध्ये छान मऊसूद राहतात. आणि दुसरे वडे तळण्यासाठी कढईमध्ये घालूयात. आपण आता दुसरा घाणा पण अर्धवट तळून काढलेला आहे आणि सुरुवातीला जे अर्धवट वडे तळलेले होते ते परत एकदा छान तळून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने वडे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले वडे वरून छान कुरकुरीत राहतात आणि आतून मऊसूद राहतात. अशाच पद्धतीने सर्व वडे आपण तयार करून घ्यायचे आहेत. आपण हे घरगुती पदार्थ जे बनवतो तो खूप स्वच्छतेने बनवतो. आपण जे सर्व साहित्य वापरतो ते चांगल्या क्वालिटीचे वापरतो, त्यामुळे आपल्याला जास्त किंमत मिळालीच पाहिजे. म्हणून आपण 40 ते 50 रुपये ह्याची प्राईस ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने आपले वडे सर्व तयार झालेले आहेत, तुम्हाला दिसत असतील किती कुरकुरीत असे हे आपले वडे तयार झालेले आहेत. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी मला खूप मेहनत लागलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान डिलिशियस रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.